कबड्डी कबड्डी डोक्यावर पदर आणि गावरान हिसका पहा आयापायांच्या कबड्डीचा जबरदस्त सामना। साडी नेसून डोक्यावर पदर घेत महिला कबड्डीच्या मैदानात उतरतात आणि त्यांचा हा सामना जबरदस्त रंगतो। विशेष म्हणजे त्यांच्या या सामन्याचे व्हिडिओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल झाले असून त्यावर बरीच चर्चा सुरू आहे। गावाकडच्या बायका म्हणजे एकतर शेतात राबणाऱ्या किंवा डोक्यावरून पाणी वाहून नेणाऱ्या, नदीकाठी कपडे धुवत असलेल्या किंवा घरात रांधत असलेल्या असे चित्र आपल्या डोळ्यासमोर उभे राहते। मात्र या सगळ्याला फाटा देत गावाकडच्या महिला कबड्डीच्या मैदानात रमल्याचे पाहायला मिळाले। या महिलांचा व्हिडिओ पाहून सोशल मीडियावर त्यांचे बरेच कौतुक होत आहे। हा व्हिडिओ छत्तीसगड ऑलिम्पिकचा असून स्पर्धेत सहभागी झालेल्या महिलांचा हा व्हिडिओ असल्याचे सांगण्यात येत आहे। या स्पर्धेचे उद्घाटन मुख्यमंत्री भूपेंद्र बघेल यांनी केले। 6 ऑक्टोबर पासून सुरू झालेली ही ऑलिम्पिक स्पर्धा 6 जानेवारी पर्यंत सुरू राहणार असल्याचे सांगण्यात येत आहे। प्रसिद्ध सनदी अधिकारी अवनी शरण यांनी आपल्या ट्विटर अकाउंटवर हा व्हिडिओ शेअर केला आहे। अवनी शरण कायम आपल्या सोशल मीडिया अकाउंटच्या माध्यमातून काही ना काही शेअर करत असतात। हा व्हिडिओ त्यापैकीच एक आहे। या व्हिडिओला कॅप्शन देताना ते म्हणतात, हम किसी से कम है क्या। हा व्हिडिओ आतापर्यंत 3 लाखांहून अधिक जणांनी पाहिला असून त्यावर अनेक प्रतिक्रियाही आल्या आहेत। पदर डोक्यावर घेऊन तो कमरेशी खोचून अतिशय उत्साहाने स्पर्धेत सहभागी झालेल्या या महिलांचे कौतुक करावे तेवढे थोडेच आहे। आणखी नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आत्ताच आमच्या इंडिया स्टार वन न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा। ब्युरो रिपोर्ट, इंडिया स्टार वन न्यूज, छत्तीसगढ।